बाल मित्रांनो हे कोणते चित्र आहे कमळ हे कोणते चित्र आहे बदक हे कोणते चित्र आहे कप बाल मित्रांनो हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा तुम्ही स जलाकाना जा व ट सजावट पूर्ण शब्द वाचा सजावट हा शब्द वाचा आ व ळा या शब्दाचे आपण वाचन करूया छ ला काना छा न ड ला काना डा र छानदार क ला काना का व ळ ला काना ळा पूर्ण शब्द वाचूया कावळा हे कोणते चित्र आहे चमचा तर बालमित्रांनो आपण 14 खडीतील आचे स्वरचिन्ह अभ्यासले ना हे बघ पहा क क ला काना का काना म्हणजे आचे स्वरचिन्ह तर आचे स्वरचिन्हांचा आपण अभ्यास केला शब्दांचे लेखन व वाचन कसे करावयाचे हे अभ्यासले पहा इथे हे कोणतं चित्र आहे पतंग आणि हे कोणतं अक्षर आहे प प पतंग पला काना पला काना पा पला काना पा पला काना का बोला काना बोला काना बा तर 14 कडीतील आच्या स्वरचिन्हाचा अभ्यास केला आपण आज आपण 14 कडीतील ई चे स्वरचिन्ह पाहूया ई चे स्वरचिन्ह व्यंजनाला देऊन व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावयाचे हे आज आपण पाहूया आज आपण त्याचा अभ्यास करूया क क ला काना का आ काना म्हणजे आचे स्वरचिन्ह आता आपल्याला क ला पहिली वेलांटी म्हणजे ई चे स्वरचिन्ह ऱ्हस्व वेलांटी देऊन क चे वाचन करूया क ला ऱ्हस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी ई चे स्वरचिन्ह की म्हणा सर्वांनी की आता पहा इथे प पला ऱ्हस्व वेलांटी म्हणजे ई चे स्वरचिन्ह टी म्हणा सर्वांनी टी ब बला ऱ्हस्व वेलांटी म्हणजे ई चे स्वरचिन्ह बी बी व्यंजनाला ई चे स्वरचिन्ह म्हणजे पहिली वेलांटी ऱ्हस्व वेलांटी देऊन व्यंजनांचे लेखन व वाचन करूया चला तर मग हे अक्षर कोणतं आहे क क हे व्यंजन आहे क आता क ला आपण पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी ई चे स्वरचिन्ह दिले की जोडले की काय त्याचं ना की म्हणा सर्वांनी की तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणा आणि लिहा ख खडातला ख आता ह्या ख ला आपण पहिली वेलांटी जोडूया ऱ्हस्व वेलांटी जोडूया म्हणा खी ग ग ला ऱ्हस्व वेलांटी जोडूया ही वाचा गी गी घरातला घ घला ई चे स्वरचिन्ह म्हणजे पहिली वेलांटी ऱ्हस्व वेलांटी जोडली की या अक्षराचे वाचन करूया घी घी म्हणा सर्वांनी घी सर्वांनी म्हणा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा
जहाजातला जला ह्रस्व वेलांटी जोडली की या अक्षराचे वाचन आणि लेखन करावयाचे जी ज झपल्यातला झ त्याला आपण ह्रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी इचे स्वरचिन्ह जोडले की जी पहा इथे ज अधिक ह्रस्व वेलांटी बरोबर जी ट टरबूजातला ट टला ह्रस्व वेलांटी दिली की टी ठ ठशातला ठ ठला ह्रस्व वेलांटी डब्यातला ड डमरूतला ड त्याला ह्रस्व वेलांटी डी ढगातला ढ त्या व्यंजनाला ह्रस्व वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी ईचे स्वरचिन्ह दिले की त्या व्यंजनाचे लेखन व वाचन करा ढी मला समानी ढी पानातला न नला ह्रस्व वेलांटी म्हणजेच ईचे स्वरचिन्ह नी म्हणा सर्वांनी नी ट तराजूतला ट तला ह्रस्व वेलांटी जोडली की टी थव्यातला थ थला ह्रस्व वेलांटी जोडूया वाचा थी द दरवाजातला द दला ह्रस्व वेलांटी दी ध दरडातला ध धला ह्रस्व वेलांटी धी न नळातला न नला ह्रस्व वेलांटी नला ह्रस्व वेलांटी नी नळातला न नला ह्रस्व वेलांटी म्हणजे ईचे स्वरचिन्ह जोडले की नचे वाचन करा नी पतंगातला प त्याला ह्रस्व वेलांटी जोडली की टी फ फणसातला फ फला ह्रस्व वेलांटी फी ब बत्तातला ब त्याला ह्रस्व वेलांटी बी भ भटजीतला भ भला ह्रस्व वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी इचे स्वरचिन्ह जोडले की भी म मला ह्रस्व वेलांटी मी य यला ह्रस्व वेलांटी ई र रला ह्रस्व वेलांटी जोडली की री ल लसूण मधील ल लला ह्रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी ई चे स्वरचिन्ह जोडले की लचे वाचन करा ली व वला ह्रस्व वेलांटी वी श शामुगातला श त्याला ह्रस्व वेलांटी शी श षटकोणातला श शला ह्रस्व वेलांटी शी स सला ह्रस्व वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी ई चे स्वरचिन्ह इमारतीतल्या ई चे स्वरचिन्ह जोडले की सी हला ह्रस्व वेलांटी ही ळला ह्रस्व वेलांटी ळी
आणि ज्ञ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञ ज्ञला ऱ्हस्व विरांती म्हणजे ई चे स्वर चिन्ह जोडले की ज्ञी। पुन्हा एकदा आपण लेखन आणि वाचन करूया। चला माझ्यासोबत म्हणा आणि तुमच्या मराठीच्या नोटबुक मध्ये म्हणजे वही मध्ये मराठीच्या वही मध्ये लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा। की व्यंजनांना देऊन व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावयाचे हे आपण अभ्यासले।